तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडचे नेहमी बूट शूज चप्पल वगैरे यूज करत असतात, जसं की कपडे वगैरे, तर आमच्याकडे थोडा विषय वेगळा आहे. आम्ही एकमेकांना विचारतो, तुझ्याकडे एक्स्ट्राचा पाय आहे का, बेल्ट आहे का, जसं की पंजा आहे का. तर नमस्कार, मी आहे रोहिणी आणि हे सगळं खरं आहे. तर आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे. तर हॅलो, माझा जो एक फ्रेंड आहे तोही माझ्यासारखा सेम टू सेम आर्टिफिशियल लेक आहे त्याचे, आणि माझा आणि त्याचे दोन्ही आर्टिफिशियल लेक आहे. आणखीन एक फ्रेंड आहे त्याचं पण आहे, तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी. तर ह्याला जेव्हा मी फर्स्ट टाईम बघितलं होतं तेव्हा मला खूप छान वाटलं होतं, कारण की ते स्वतःच्या पायावर उभा होता आणि मला ते पाय बघण्याची इतकी उत्सुकता झाली होती की कसे असतात, कसं चालतं. खूप म्हणजे खूप प्रश्न पडतात हे जेव्हा कोणी व्हीलचेअरवर असेल किंवा दोन्ही पाय कट झाले असतील, एक पाय कट झाला असते, त्यांना खूप जास्त असंख्य प्रश्न असतात. मला साडी घालता येईल का, मला उभं टाकता येईल का, मला पायऱ्या चढता येतील का, विचारही नाही करू शकत, असे खूप जास्त प्रश्न आहेत जे की मलाही होते. आणि मी त्या सर भैयाला भेटायला गेले आणि त्याला खूप जास्त प्रश्न विचारले होते मी, आणि तो तेव्हा काठी घेत होता, तो आताही काठीच घेतो. मी नाही कधी घेतलेली आहे, माझ्या वडिलांनी मला कधीच घेऊ दिली नाही. मी खूप त्यावर खूप म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस केली. पहिल्या स्टार्टिंगला मला रायतोळे मॅडमनी सांगितले होते शिबीरचे पाय, जे की लातूरचे होते, त्यावर मी एक महिना प्रॅक्टिस केली आणि त्याच पायावर मी गेले होते जयपूरला. तर अशी माझी जर्नी होती. तर जयपूरचे पाय पण मला ह्या भयानी सांगितले होते, त्याचं नाव आहे रंगा आणि तो राहतो वसमतपासून 1-5 किलोमीटरवर. आणि मी माझी आई त्याला भेटायला गेलो होतो त्याच्या गावामध्ये, आणि तो एक किराणा दुकान चालवतो, स्वतःच्या पायावर उभा आहे तो. तर बघू शकता हा माझा गाझियाबाद मुरादनगरचा पाय, जे की मी हॉस्पिटलला आत्ता मागे गेले होते. मी त्या भयाला तेच सांगायला गेले होते की जयपूरच्या जयपूरपेक्षा खूप छान पाय आहेत आणि तू पण जा. पण तो 8 दिवसाखाली जयपूरला जाऊन आला, तर नंतर जातो म्हणला. तर हा आहे त्याचा जयपूरचा पाय आणि हा माझा दिल्लीचा पाय. तर मी ह्याला सांगत होते की दोन्ही पायामध्ये काय डिफरंट आहे. तर हा जो पाय आहे माझा तो खूप जास्त वजनाने कमी आहे आणि त्याचा मला कुठलाही त्रास झाला नाही. जसं की जयपूरचा मी नवीन नवीन यूज केला तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास झालेला आहे, रक्त पण आलेलं आहे आणि चालायला पण खूप जास्त प्रॉब्लेम झालेली आहे. पण त्याला म्हणजे त्याला जयपूरचा पाय एवढा कम्फर्टेबल वाटतो आणि खूप वर्षापासून यूज करतो म्हणून आहे बाबा. होतं तसं मला पण झालं, मी पण खूप दिवसानंतर गेले होते मुरादबादला, तर त्याचं पण तसंच झालं आहे. आणि तो म्हणला मी आत्ता जाऊन आलो तर आता होत नाही, तर मी नंतर जाईल. तर अशा प्रकारे बऱ्याच वेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि खूप जास्त गप्पा वगैरे झाल्या. दोन्ही पाय आम्ही बघितले, तर तुम्ही बघू शकता त्याचेही पाय त्याने या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर खरंच ना, जेव्हा आपण आपल्यासारख्यांना कुणाला भेटतो ना तेव्हा आपलं जग वेगळंच असतं आणि म्हणजे खूप छान वाटते की आपल्यासारखे लोक आहे. चला बाबा, एकटं एकटं बघल्यानंतर वाटते की मलाच पाय नाही आहेत, मलाच असं नाही आहे. पण असं नाही आहे, जगामध्ये खूप लोक असे आहेत. तुम्हाला त्यांची कशाप्रकारे मदत करायची आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघू शकता. कुठल्याही लोकांना तुम्ही ह्याबद्दल सांगू शकता ह्याची माहिती, आणि बऱ्याच जणांना पाय काय असतात किंवा त्यावर आपण खरंच चालू शकतो का, ते किती दिवसानंतर लावल्या जातात, किंवा बऱ्याच प्रश्न आहेत जे की मी सोडवण्याचा खूप प्रयत्न करते. माझ्या इंस्टावर तुम्ही बघू शकता, मला फेसबुकला पण बघू शकता आणि यूट्यूबला पण बघू शकता, आणि लोकांना माझे व्हिडिओ शेअर पण करू शकता. तर त्याचा पाय बघा, तोही एका शिबीरमधला आहे, त्याला काही दिवस जायला वेळ लागला होता, तर तोने काही दिवस शिबीरमधला पाय यूज केला. तर मी तर सजेस्ट करते की शिबीर आणि जयपूरचा पाय नाही यूज करायला पाहिजे, जे की आत्ता सध्याचे टेक्निकल इश्यू टेक्निकलमध्ये तुम्हाला मुरादनगरचे पाय सगळ्यात बेस्ट पाय आहेत. माझा चांगला अनुभव आहे, आता मी जवळपास 4 महिन्यापासून यूज करते, तर मला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही आलेला आहे. पण जयपूरच्या पायांनी मला रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम असायचा, पण पर्याय नव्हता कुठलाही आणि आयडिया पण नव्हती की असं म्हणजे आहेत भरपूर ठिकाणी पैसे देऊन पाय आहेत, पण आपण ते नाही घेऊ शकत, मी तर नाही घेऊ शकत होते. तर थँक्यू सो मच, आणि तुम्ही हा जास्त